हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचं याचा फायदा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये सगळं नागपूर जे वाढतं आहे ते मौजा चिंचभवनपासून पलीकडे नागपूर मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज आपण या भागामध्ये अनेक डीपी रोड तयार केले पण शेवटी हा एक महत्त्वाचा फिडर रोड आहे, एक महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे. 24 मीटर रोड झाला तरी या रोडचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला करावा लागतो आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढल्यानंतर, लोकसंख्या वाढल्यानंतर जर या ठिकाणी नितीनजींनी अशा प्रकारचा फ्लायओव्हर केला नाही, तो वेळेत जर झाला नाही, तर आपण विचार करू शकतो की एक प्रकारे मृत्यूचा सापळाच या भागामध्ये तयार होईल. त्यामुळे अत्यंत योग्य वेळी अशा प्रकारचा हा उड्डाणपूल या ठिकाणी आता तयार होतो आहे आणि तो तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की एक अत्यंत चांगलं वेगवान पद्धतीने आपल्याला जाता येईल. आपल्या मेट्रोचं काम देखील आता सुरू होत आहे, तेही आपण बुटीबोरीपर्यंत मेट्रो नेतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे नागपूरचा रिंग रोड असेल, नागपूरच्या रिंग रोडला जोडणारे फ्लायओव्हर्स असतील, मेट्रो असेल, यामुळे नागपूरचा जो ट्रॅफिक आहे हा महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही शहरांपेक्षा चांगल्या प्रकारे संचालित अशा प्रकारचा ट्रॅफिक असणार आहे. आणि म्हणून आमच्या चिंचभवनकरांच्या वतीने नितीनजी मी विशेष आपले आभार मानतो की अतिशय योग्य वेळी हा ब्रिज या ठिकाणी होतोय.